तरुणांनी पॉझिटिव्ह विचारधारा बाळगून इतर शहर किंवा प्रांतात नोकरी करावी असे आवाहन विलास बाबू औताडे यांनी सुलतानपूर येथे आयोजित कार्यक्रमात केले. देशाला नवीन दिशा देण्याचे ऊर्जास्त्रोत ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वगुण संपन्न आहे, मात्र मनामध्ये न्यूनगंड बाळगत असल्यामुळे गाव सोडून अन्य शहरात जाऊन नोकरी करण्याचे धाडस करत नाही. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी हे निगेटिव्ह विचार मनात बाळगत असल्याने प्रगती करत नाही. तरुणांनी पॉझिटिव्ह विचारधारा बाळगून अन्य शहरात किंवा प्रांतात जाऊन नोकरी करण्याचे आवाहन काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलासबापू औताडे यांनी काटशिवरी फाटा येथे सेवा दलाच्या वतीने आयोजित नोकरी भरती मेळाव्यात विद्यार्थ्यांना केले. निश्चितपणे छोटा उत्तर नाही. आज युवकांना वाटत असेल की उद्या इलेक्शन असतील त्या असतील, याच्या मागे कुठलाही राजकीय हेतू नाही. एकच काम आहे की ह्या युवकांना या तालुक्याला तुम्हाला नोकरी मिळणार आहे हा निश्चितच पुढे नेण्याचं काम करेल. आज मी त्रिभुवन साहेबांशी बोलत असताना त्यांनी व्यवस्थित माहिती दिली. आज ज्या युवकांना संधी मिळणार आहे त्यांना इंटरनॅशनल बाहेरची संधी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमास किरण पाटील डोणगावकर, अनिल श्रीखंडे, आशिष त्रिभुवन, बाळासाहेब भोसले, अर्चना वेताळ, विलास गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.